लोकसभा आणि विधानसभा 2019 निवडणुकीनंतर युतीमध्ये झालेली बिघाडी आणि नव्याने उदयास आलेली महाविकास आघाडी यामुळे अनेक राजकीय समीकरण बदलली आहेत. परंतु 1.5 वर्षांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतरही राज्याची राजकीय समीकरणे 180 अंशात बदलली. त्याचे थेट परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीवर झाले आहेत. पक्षात झालेल्या बंडखोरीमुळे लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा देखील वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात देखील अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली असून महायुतीला मागे ठेवण्यासाठी साम दाम दंडक भेद अवलंबिण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून सुरू आहे. महायुतीकडून धैर्यशील माने यांचं तिकीट अद्याप फिक्स होत नसताना आणि महायुतीमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा असताना तिकडे एकला चलोरेचा नारा देऊन महाविकास आघाडीकडून न लढणे राजू शेट्टी यांनी आता फायनल केलं आहे. मोदी लाटेत युवा नेतृत्व म्हणून 2019 मतदारांनी शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना भरभरून मतदान केलं. राजू शेट्टी तब्बल 95,000 मतांनी पराभूत झाले. मात्र याचवेळी शिवसेनेने भाजपला दूर करत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन केल्याने धैर्यशील माने महाआघाडीसोबत होते. मात्र शिंदेंनी शिवसेनेमध्ये केलेल्या बंडानंतर भाजप वरिष्ठांकडून विद्यमान खासदारच 2024 उमेदवार असतील असा शब्द मिळाल्याने माने यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटासोबत महायुतीमध्ये सामील झाले. तर भाजपकडून करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार सध्या धैर्यशील माने यांचा मतदारसंघात नसलेला संपर्क आणि उद्धव ठाकरे यांना दिलेला धोका यामुळे मतदारसंघात धैर्यशील माने यांच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे. मात्र भाजप पक्षश्रेष्ठींकडून मिळालेल्या उमेदवारीच्या शब्दामुळे महायुतीचे उमेदवार पुन्हा धैर्यशील मानेच असतील अशी शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील विद्यमान खासदारच महायुतीचे उमेदवार असतील असे सांगितले होते. तसेच महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून संपूर्ण ताकद लावली जाईल असेही मुश्रीफ म्हणाले होते. मात्र असे असले तरी याच मतदारसंघात भाजपकडून इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे हे निवडणूक लढण्यास इच्छुक असून त्यांनी ही तयारी सुरू केली आहे. तसेच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी देखील भाजपकडून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडानंतर हातकणंगले मतदारसंघात या दोन्ही पक्षांची ताकद कमी झाली आहे. अशातच शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून या जागेवर आपला दावा सांगण्यात आला असला तरी ताकदीचा उमेदवार नसल्याने उमेदवार कोण द्यायचा असा प्रश्न महाविकास आघाडी समोर आहे. सध्या या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रतीक पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी इस्लामपूर आणि शिराळा भागातील कार्यकर्त्यांकडून होत आहे. मात्र ही जागा ठाकरे गटाला जाणार असल्याने ठाकरे गटाकडून ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याची तयारी सुरू आहे. या संदर्भातील चर्चा महाविकास आघाडीमध्ये सध्या सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली होती. मात्र ही भेट राजकीय नव्हती असे स्पष्टीकरण राजू शेट्टी यांनी दिले असले तरी या भेटीवरून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसैनिकांनी नाराजी दर्शवली होती. याआधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेतल्यानंतर त्याचा फायदा महाविकास आघाडीला किती झाला असा प्रश्न कार्यकर्त्यांमधून विचारला गेला होता. उलट महाविकास आघाडीचा फायदा घेत स्वाभिमानी शेतकरी संघटना शेट्टी यांनी मोठी केल्याचा आरोप महाविकास आघाडीमधील कार्यकर्त्यांकडून होत असून कट्टर शिवसैनिकाला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जात होती. मात्र जर राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीचे बळ दिले तर महायुतीची एक जागा कमी होईल. यामुळे महाविकास आघाडी आपली ताकद राजू शेट्टीच्या मागे देण्याच्या तयारीत आहे.